सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी आणि आर्ट चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत असलेला नवरात्री उत्सव याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहोत। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते, त्याबद्दल जी काही पूजा विधी साहित्य सामग्री लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। उत्सव आदि शक्तीचा, आदि मायेचा, उत्सव भक्तीचा, शक्तीचा, उत्सव नव दुर्गाचा, नवरात्रीचा अन्न घटस्थापनेचा, अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत दुर्गा पूजेचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो, यालाच नवरात्र असे म्हटले जाते। शरद ऋतूच्या काळात हा उत्सव साजरा केला जातो। अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून या उत्सवाची सुरुवात होते। घरामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदि मायेची 9 दिवस मनोभावी पूजा केली जाते। एका पत्रावळीवरती किंवा पाटावरती शेतातील माती घेऊन तिच्या मध्यभागी घटस्थापना केली जाते। हा घट मातीचा असतो। या घटामध्ये पाणी भरून त्यात पैसे, सुपारी, आंब्याची पाने किंवा विड्याची पाने ठेवली जातात। घटावर एक नारळ म्हणजे श्रीफळ ठेवतात। घटाच्या खालच्या काळ्या मातीत 9 प्रकारचे धान्य पेरतात। घटाजवळ अखंड 9 दिवस दिवा लावतात। तसेच प्रत्येक दिवशी या घटावर एक फुलांची माळ बांधली जाते। 9 दिवस उपवास केला जातो। घरातील सर्वजण मनोभावी पूजा करतात। घटाखालील काळ्या मातीतील पेरलेले धान्य 9 दिवसात अंकुरते, हे समृद्धीचे लक्षण मानले जाते। घटातील धान्याची चांगली वाढ झाली तर तो शुभ संकेत मानला जातो। शेतातील पुढचा हंगाम चांगला जाईल याचे ते सूचक मानले जाते। अशा प्रकारे शारदीय नवरात्र व्रत केले जाते। नवरात्र म्हणजे चांगल्या शक्तीने दुष्ट शक्तीविरुद्ध आरंभलेले युद्ध आणि त्यात मिळालेला विजय हे या उत्सवाचे महत्व आहे। आजच्या काळातही अनेक असुर आहेत। नवरात्री घटस्थापना पूजा विधी 26 सप्टेंबर पासून माँ दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित नवरात्री सुरू होणार आहे। घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते, जे 9 दिवसाच्या उत्सवाची सुरुवात होते। हे घटस्थापना म्हणजे देवी शक्तीचे आव्हान आहे। अशा स्थितीत शास्त्रानुसार चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने पूजा विधी केली तर देवीचा कोप होऊ शकतो। घटस्थापनेसाठी देवी पहिला एक तृतीयांश भाग अत्यंत शुभ मानला जातो। याशिवाय अभिजित मुहूर्ताच्या वेळी घटस्थापनाही सुरू करतात। घटस्थापनेसाठी दुपारपूर्वीची वेळ सर्वात योग्य मानली जाते। घटस्थापनावेळी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे आमोशा किंवा रात्रीच्या अंधारात घटस्थापना निषेध मानली जाते। अशा परिस्थितीत घटस्थापना कोणत्या पद्धतीने करू शकता आणि या काळात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पूजा साहित्य लागते हे मी तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। घटस्थापना पूजा सामग्री: मातीचा घडा, स्वच्छ माती, 7 धान्य किंवा 7 वेगवेगळे धान्य, लहान मातीची किंवा पितळची भांडे, कलश किंवा गंगाजल भरण्यासाठी पवित्र पाणी, पवित्र धागा, अत्तर, सुपारी कलशामध्ये टाकण्यासाठी नाणी, अशोक किंवा आंब्याची झाडाची पाने, कलश झाकण्यासाठी झाकण, कच्चा तांदूळ किंवा अखंड तांदूळामध्ये झाकण्यासाठी अक्षदा, नारळासाठी लाल कपडा, फुलं किंवा माळ, दुर्वा। घटस्थापना कशी करावी? घटस्थापनेसाठी सर्वप्रथम पूजेचे ठिकाण पूर्णपणे स्वच्छ करावे। चिकन मातीची किंवा तांब्यापासून बनलेला मोठा घडा घ्या। घागरीत माती भरून 7 धान्य जसे की जव, गहू, तांदूळ, तीळ इत्यादी पेरावे। आता पूजा खोलीत देवी दुर्गा किंवा देवी शक्तीची कोणतीही मूर्ती किंवा चित्र स्थापित करा। यानंतर आता तांब्याच्या कलशात पाणी, फुले, दुर्वा, घास, हळद, सुपारी, अक्षदा, 5 पाने आणि 5 नाणी आणि 5 नाणी भरा। तुमची इच्छा असल्यास तुम्ही या कलशाच्या वर नारळ देखील ठेवू शकता किंवा कलशाचा वरचा भाग झाकण्यासाठी माळा देखील वापरू शकता। ज्या ठिकाणी घट किंवा कलश स्थापित केला आहे त्या ठिकाणी 9 दिवस सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा आणि देवाच्या मंत्राचा उच्चार करा। घटस्थापना केल्यानंतर जमिनीभोवती नियमितपणे थोडेसे पाणी शिंपडावे। नवरात्रीचे 9 दिवस पूजेच्या खोलीत ताजी फुले किंवा हार अर्पण करा। नवरात्र संपल्यानंतर 10व्या दिवशी पेरलेले धान्य कापून प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना वाटून द्या। अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।